रोल बॉल या खेळाचा उगम पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे झाला. या खेळाचे जनक राजू दाभाडे हे आहेत. रोल बॉल हा खेळ 70 ते 75 देशात खेळला जाणारा खेळ असून एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा याच्या होत असतात. व्हील्स रोलर स्केटिंग क्लब हे सोलापूरमध्ये असे एकमेव क्लब आहे की जिथे रोल बॉलचे पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाते. सोलापुरातील अनेक खेळाडू या खेळामध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय या पातळीवर प्रावीण्य मिळवलेले आहेत. सोलापुरात याचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू मितेश काळे आणि व्हील्स रोलर स्केटिंग क्लबचे प्रमुख प्रशिक्षक दीपक घंटे हे देतात. याविषयी अधिक माहिती त्यांनी यावेळी दिली. सोलापूर जिल्हा रोल बॉल असोसिएशनचा मी सचिव आहे. रोल बॉल संघटना आमची 7 वर्षापासून माझ्याकडे आहे. व्हील्स रोलर स्केटिंग क्लब गेले 18 वर्षापासून चालू होतो. व्हील्स रोलर स्केटिंग क्लबमध्ये आतापर्यंत जवळ 2500 ते 3000 मुलं स्केटिंग शिकून गेलेले आहेत. आता हे जे रोल बॉल जे गेम आहे हे 12 मुलांचा गेम असतो आणि इनमध्ये 6 मुलं खेळतात. हा गेम हँडबॉल व स्केटिंग हे दोन्ही मिश्रण करून हा गेम तयार केलेला आहे आणि ह्याचे जनक आहेत दाभाडे सर, ते पुण्याचे आहेत. हे गेम 20 मिनिटाची असते आणि 10 मिनटं हाफ आणि 10 मिनटं 2 मिनटं ब्रेक करून परत 10 मिनटाचा असं 20 मिनिटाचा गेम असतो. एका संघात 12 मुलं असतात आणि 6 मुलं इनमध्ये खेळतात, आतमध्ये खेळतात. 6 मुलं एक्स्ट्रामध्ये असतात. मुलं सराव डेली असं आपल्या आपल्या क्लबमध्ये किंवा आपल्या ह्या रोडवरतीच, लांब रोडवरतीच करतो. सध्या आपल्या सोलापूरमध्ये ग्राउंड नसल्यामुळे हे आपण सध्या रोडवरतीच करतो. मी स्केटिंग या गेममध्ये आज 10 वर्ष झालं खेळतो. पण हा गेम आत्ता 2002 साली अंमलात आणण्यात आलेला आहे. हा गेम प्रॉपर इंडियाचा गेम आहे. ह्याचा उगम पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून राजू दाभाडे सरांनी केला. हा गेम आता कमीत कमी 70 ते 75 देश हा गेम खेळतात. हा एशियन गेम आहे. ह्याचे वर्ल्ड कप पण होतात. हा गेम हँडबॉल आणि स्पीड स्केटिंग ह्याच्या थ्रू हा गेम चालू केलेला आहे. सकाळी 7 ते 9 पर्यंत प्रॅक्टिस घेतो इथे व्हील्स रोलर स्केटिंग क्लबवर. सोलापूर जिल्ह्यात एकच रोलबॉलचा असा क्लब आहे की इथं डेली प्रॅक्टिस चालू असते. हे स्कूल गेम पण आहे. याची स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल दर मंथली 6 महिन्याला असतात.